राधानगरी तालुक्यातील गावागावांमध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला ठिकठिकाणी मैदानी खेळ पथनाट्य आणि देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे देशभक्तीची भावना उमटली होती राधानगरी तालुक्यात वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ पथनाट्य देशभक्तीपर समूहगीते आणि कवायतींचं सा सादरीकरण केलं कौलवच्या साईराज पांडे या विद्यार्थ्यानं प्रजासत्ताक भारत या विषयावर प्रेरणादायी भाषण केलं यावेळी पोलीस निरीक्षक ईश्वरो मासे महसूल नायब तहसीलदार ऋतुराज निकम निवासी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच सविता भाटळे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं तालुक्यातील गावागावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला जय जवान जय किसान भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांनी गावागावातून प्रभात फेरी काढली